इंदिरा गांधी इसवी सन 1917 ते 1984 इंदिरा गांधींचं पूर्ण नाव इंदिरा फिरोज गांधी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणी 19 नोव्हेंबर 1917 ला झाला. त्यांच्या वडिलांचं नाव जवाहरलाल नेहरू आणि आईचं नाव कमला नेहरू. यांचं शिक्षण अलाहाबाद पुणे मुंबई कोलकाता अशा अनेक ठिकाणाहून झालं. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण काही कारणास्तव पदवी न मिळवता भारतात त्या परत आल्या. अशातच 1942 फिरोज गांधी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांच्या कार्यांचा जर आपण इतिहास पाहिला तर इसवी सन 1930 सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी काँग्रेसच्या स्वयंसेवकांना सहाय्य करण्यासाठी त्यांनी लहान मुलांची वानरसेना स्थापन केली. इसवी सन 1942 चले जाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्याबद्दल तुरुंगवास भोगला. इसवी सन 1955 राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सदस्य बनल्या. पुढे 1959 राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1964 पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिराजींनी माहिती व नभोवाणीच्या खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले. इसवी सन 1966 लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. इसवी सन 1969 काँग्रेस पक्षात फूट पडून जुन्या काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली सिंडिकेट काँग्रेस व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिकेट काँग्रेस असे दोन वेगळे पक्ष अस्तित्वात आले. याच वर्षी त्यांनी पुरोगामी व लोककल्याणकारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जोरदार मोहीम उघडली. प्रथम त्यांनी देशातील 14 बड्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. याशिवाय संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1971 इंदिराजींनी लोकसभा विसर्जित करून लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घोषित केली. या निवडणुकीमध्ये त्यांनी गरिबी हटाव ची घोषणा दिली. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती केंद्रित झाली आणि त्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या बनल्या. भारतावर सतत आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानच्या पूर्व बंगालमधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांना भारतदृष्ट्या पाकिस्तानचे बंगालदेश व पाकिस्तान असे दोन तुकडे केले. तत्पूर्वीच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले घनिष्ठ संबंध विचारात घेऊन मोठ्या धूर्तपणे इसवी सन 1971 सोव्हिएत युनियनशी 20 वर्षाचा ऐतिहासिक असा मैत्री व परस्पर सहकार्य करार करून आणला. त्यांची ही असामान्य कामगिरी लक्षात घेऊनच राष्ट्रपतींना त्यांना इसवी सन 1971 भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला. इसवी सन 1972 इंदिराजींनी पाकिस्तानशी द्विपक्षीय सिमला करार करून आपल्या मुसद्दीगिरीचे दर्शन घडविले. इसवी सन 1975 अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजी रायबली मतदारसंघातून लोकसभेवर झालेली निवड अवैध ठरवली. इंदिरा गांधींनी इसवी सन 1975 आणीबाणी लागू केली पण भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली व इसवी सन 1977 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हार खावी लागली. स्वतः इंदिरा गांधी रायबली मतदारसंघातून पराभूत झाल्या. परिणामी जनता पक्षाच्या हातात सत्ता गेली पण त्या पक्षाचे व सरकारमधील काही घटक पक्षांचे भांडणे लागल्याने इसवी सन 1980 मुदतपूर्व झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दैदीप्यमान विजय मिळवला आणि इंदिराजी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या. इसवी सन 1982 दिल्लीत 9व्या आशियाई स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. इसवी सन 1983 नवी दिल्लीत अलिप्ततावादी राष्ट्रांची 7वी शिखर परिषद भरवली गेली. या परिषदेचे तसेच अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व गांधी यांच्याकडे सोपवण्यात आले. पाकिस्तानच्या चिथावणीने पंजाबमध्ये शीख अतिरेकी पंजाबचे स्वतंत्र खलिस्तान नावाचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी विघातक कारवाई करू लागले. शीख अतिरेक्यांनी अमृतसर मधील सुवर्ण मंदिरासारख्या पवित्र जागेत शस्त्रास्त्रे ठेवू लागले. त्यामुळे इंदिराजींनी व्यापक देशहितासाठी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवले. सैनिकी कारवाई करून देशद्रोही अतिरेक्यांना मारावे लागले. या घटनेने काही अविचारी शिखांची माथी भडकली
परिणामी 31 ऑक्टोबर 1984 रोजी सतवत सिंग व बेअंत सिंग या शीख शरीरक्षकांनी त्यांची गोळ्या घालून भ्याड़ हत्या केली। अशा या एक करारी राष्ट्रप्रेमी नेत्याला इसवी सन 1971 मध्येच भारतरत्न हा पुरस्कार दिला। त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान आणि भारतरत्न मिळवणारी सुद्धा पहिली महिला अशा या महिलेचाच मृत्यू आपण पाहिला 31 ऑक्टोबर 1984 ला झाला। चला आंघोळ करून देते तुझी मी।